मला वाटतं कमेंट करून सांगा आपण आवाज येतोय तरच आपण पुढे सुरुवात करू अन्यथा मी इकडून बोलत जाईन आणि आपल्या कुणाला आवाज येणार नाही असं अशा, अशा पद्धतीचं काही होऊ नये त्यासाठी मला वाटतं की आपण आपल्या समोर असलेले डॅशबोर्ड वरती कृपया कमेंट करावी ठीक आहे तर आपण भारतीय संस्कृतीचा विचार करत होतो आणि भारतीय संस्कृती ही जगामध्ये एक आदर्श संस्कृती म्हणून ओळखली जाते भारत हा एक आदर्श देश म्हणून ओळखला जातो कारण या देशातली जी संस्कृती आहे जी प्राचीन संस्कृती आहे प्रत्येक वेगवेगळ्या राज्यांमधली जी विविधता आहे आणि ह्या विविधतेमुळे भारत देश जगातला एक अग्रगण्य संस्कृतीच्या बाबतीमधला देश म्हणून ओळखला जातो आणि मला वाटतं की देशाला देशाला जे महत्व प्राप्त आहे देशाचा जो आजपर्यंतचा इतिहास आहे देशाचं जे वर्तमान आहे आणि ते त्याचबरोबर देशाचं जे भविष्य आहे हे भविष्य सुद्धा ज्यांच्यामुळं उज्ज्वल होणार आहे असं प्रत्येक तत्वज्ञानाच्या माध्यमातून प्रत्येक व्याख्यात्याच्या माध्यमातून आणि भारतातल्या वेगवेगळे जे तर्क बांधणारे लोक आहेत त्यांच्या माध्यमातून जी मतं व्यक्त केली जातात भारताबद्दलचं जे मत व्यक्त केलं जातं यामध्ये प्रत्येक व्यक्तीचं म्हणणं असं आहे की खऱ्या अर्थानं भारतीय स्त्रीमुळं भारताला महत्व प्राप्त आहे कारण आम्ही स्वातंत्र्य संग्रामाचा ज्यावेळी विचार करायला लागतो की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं मात्र तत्पूर्वी देशातली दयनीय अवस्था होती तत्पूर्वी देशामध्ये अत्यंत कठीण परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली होती आणि या कठीण परिस्थितीमध्ये देशाला सावरण्यासाठी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक लोकांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली अनेक लोकांनी स्वतःच्या बलिदान दिलं अनेक लोकांनी स्वतःचं जीवन समर्पित केलं नवे नव्हे तर आपल्याला अभिमानानं सांगावं असं वाटतं की या देशातल्या क्रांतिकारकांनी स्वतःच्या स्वाभिमानी रक्तानं या देशाची पांढरी माती लाल केली आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं मग फक्त भारत देशातल्या पुरुषांचंच योगदान यामध्ये होतं का देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये तर नाही मला वाटतं आणि भारतीय इतिहासाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळी प्रामुख्यानं मला सांगावचं वाटतं की देशाच्या इतिहासामध्ये देशाच्या जडणघडणीमध्ये आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये जेवढं महत्व पुरुषांचं आहे जेवढं कार्य पुरुषांचं आहे तेवढंच महत्वपूर्ण कार्य हे महिलांचं सुद्धा आहे आणि त्यामुळेच भारत देश एक जगातील आदर्श देश म्हणून ओळखला जातो मात्र कालचा भारत आजचा भारत आणि भविष्यातला भारत याचबरोबर भारतीय कालची स्त्री वर्तमानातली स्त्री भूतकाळातली स्त्री वर्तमानातली स्त्री आणि भविष्य काळातली स्त्री या महत्वपूर्ण गोष्टीचा अभ्यास करावा लागेल सोय स्वर्गीय डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम असं म्हणतात की देशाला महासत्ताक राष्ट्र जर बनवायचं असेल ना तर ती देशातली कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ यांच्याबरोबरच या देशातल्या प्रत्येक युवा वर्गाकडं आमची सर्वात महत्वाची भूमिका असणार आहे भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया जशा पद्धतीनं उद्योग आणि शेतीला मानलं जातं त्याच पद्धतीनं देशाला सक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातून जर भारत हा एक मनुष्य असेल आणि भारतीय मनुष्याचा एक पाय जर पुरुष असेल तर दुसरा पाय आपल्याला महिलांना म्हणावा लागेल दुसरा स्तंभ आपल्याला महिलांना म्हणावा लागेल इतकं अनन्य साधारण महत्व हे स्त्रीला प्राप्त आहे त्यामुळं भारतीय स्त्रीला कमी लेखून चालणार नाही कारण कालच्या भारताचा विचार करत असताना म्हणजे भूतकाळातल्या भारताचा विचार करत असताना राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी दिलेला जो लढा असेल क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंसारखी एक स्त्री समोर आली अत्यंत त्यागातून तिने स्वतःच जीवन समर्पित केलं इथल्या सर्वसामान्य लोकांसाठी इथल्या सर्वसामान्य मुलींसाठी अंगावरती लोकांचे चिखल खाल्ला अंगावरती लोकांनी शेण टाकले नवे नवे तर रस्त्यावरून चालणाऱ्या लोक रस्त्यावरून चालणाऱ्या एका सर्वसामान्य स्त्रीला जी समाज उपयोगी दृष्टिकोन मनामध्ये ठेवून समाजासाठी काम करण्याचं अत्यंत महत्वाचा प्रयत्न करते आहे अशा स्त्रीला कमी लेखण्याचं काम आणि तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवण्याचं काम इथल्याच भारतीय संस्कृतीनं केलं इथल्याच भारतीय समाजानं केलं मात्र जो समाज आपल्या अंगावरती चिखल फेकतो आहे जो समाज आपल्या अंगावरती शेण फेकतो आहे जो समाज आपल्याला समाजोपयोगी कार्य करते म्हणून कुठंतरी कोसण्याचा प्रयत्न करतो आहे जो समाज आपल्याला कुठंतरी या व्यवस्थेच्या एखाद्या कोपऱ्यात ढकलून देण्याचा प्रयत्न करत आहे त्याच समाजासाठी काम करण्याची भावना एखाद्या स्त्रीच्या मनामध्ये असणं ही अत्यंत मोठी गोष्ट असते ही अत्यंत मनाला लागणारी गोष्ट असते आणि देशाच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून एका महत्वपूर्ण व्यक्ती एक महान व्यक्तीच्या जे जीवन आहे हे जीवन सांगणारी ही फार मोठी गोष्ट आहे कारण मला वाटतं की देशाच्या झडण जेवढं महापुरुषांचं योगदान आहे त्याच अनुषंगाने महान स्त्रियांचं सुद्धा योगदान आपल्याला अभ्यासावं लागेल मग तीच क्रांती ज्योती ज्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेनं देशामध्ये स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करून इथल्या देशातली प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे त्या मुलीची प्रगती झाली पाहिजे ही म्हणून पुरुष प्रधान संस्कृतीला फाटा देण्याचं काम पुरुष प्रधान संस्कृतीला लाद देण्याचं काम जर खऱ्या अर्थानं या देशामध्ये पहिल्यांदा कोणी केलं असेल तर मला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंना शतशहा नमन करावं असं वाटतं की या देशामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंमुळं आज प्रत्येक महिला ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अग्रगण्य प्रगती करू शकते शिक्षण असेल सांस्कृतिक असेल सामाजिक असेल राजकीय असेल याचबरोबर देशातल्या वेगवेगळ्या वेग क्षेत्रांमध्ये अत्यंत महत्वपूर्ण स्थान भूषवणाऱ्या देशातल्या महत्वाच्या स्त्रिया ह्या ज्योती सावित्रीबाई फुलेंमुळे आहेत आणि देशातल्या प्रत्येक शाळेपासून महाविद्यालयांपर्यंत आणि पी एच डीच्या विद्यार्थ्यांपर्यंत जी जी महिला आज मानेन शिक्षण नावाचं जे दूध आहे हे दूध स्वाभिमानानं पिऊ शकते मला वाटतं याचं सर्वात महत्वाचं कारण जर कोण असेल तर त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असायला हव्यात आणि आहेतच असं मी ठामपणे सांगेल पण भूतकाळामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले केलेलं काम आज आम्हाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले भविष्य वर्तमान काळामध्ये जगत असताना आम्ही क्रांतीज्योतींना विसरलोय की काय आजची आमची भारतीय स्त्री ज्या स्त्रीला अभिमानानं ताटमानेनं उभा राहायला ज्यांनी शिकवलं त्याच ज्योतींना आम्ही विसरत चाललोय की काय हा प्रश्न मला वाटतं की सर्व महिलांच्या मनामध्ये हा सर्वप्रथम यायला पाहिजे कारण मी ही शालेय जीवनातून आलेलो आहे आज मी महाविद्यालयाचा विद्यार्थी जरी असलो तर मी बऱ्याच दिवसापासून बघतोय की शुक्रवारी असेल गुरुवारी असेल किंवा स्पेसिफिक सोमवारसारखा वार वार असतो आज सुद्धा आमच्या शाळेमध्ये सरस्वतीची पूजा केली जाते आमच्या मुली एकत्रित येतात किंवा आमची मुलं एकत्रित येतात त्यांचे शिक्षक त्यांना एकत्रित करतात घरीहून फुलं आणायला सांगतात कुणी अगरबत्ती आणतं हीच अगरबत्ती कुणीतरी पेटवण्याचं काम करतं सरस्वतीच्या फोटोला हार घातला जातो भावनिकतेच्या दृष्टिकोनातून हा योग्य मुद्दा असला तरी मला वाटतं की ज्या महिलेनं आमच्यासाठी शाळा सुरू केली ती महिला आमच्यासाठी आदर्श असली पाहिजे ती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आमच्यासाठी देव असली पाहिजे आणि महापुरुष यांचं म्हणणं असं होतं सावित्रीबाईंसारख्या असंख्य स्त्रिया ज्यांनी देशांसाठी योगदान दिलं त्या प्रत्येक महिलेचं म्हणणं असं होतं की तुम्ही आम्हाला देव म्हणून पूजा करू नका मात्र आम्ही तुमच्या अधिकारांसाठी झगडतोय ह्या अधिकारांचा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये योग्य वापर करा मग भारतीय महिलांबरोबरच माझा पुरुषांना देखील महत्वाचा प्रश्न आहे की वर्तमान काळामध्ये भारतीय संस्कृतीचं डिजिटलायझेशन झालेलं असताना आधुनिक काळामध्ये आम्ही जगत असताना सुद्धा जर आम्ही आमच्या शाळेतील वर्गामध्ये सावित्रीबाई फुलेंच्या ऐवजी सरस्वतीच्या फोटोचं पूजन करत असू तर ही खऱ्या अर्थानं आमच्यासाठी लाजीरवाणी बाब वाटायला लागते कारण आम्ही विचारधारेचा प्रसार प्रचार जर करतोय या व्याख्यानमालेच्या माध्यमातून प्रत्येक महिलांना आम्ही या व्याख्यानमालेमध्ये आमंत्रित करतो आणि त्या माध्यमातून याच स्त्रियांचे जे विचार आहेत त्याचबरोबर भारतीय स्त्री काल आज आणि उद्या मांडत असताना या महिलांचे योगदान देशासाठी किती आहे हे सर्वप्रथम आम्ही आमच्या मनामध्ये घेतलं पाहिजे आणि तात्पुरत्या गोष्टींवर काल्पनिक गोष्टींवर विश्वास न ठेवता आम्ही खऱ्या अर्थानं देशासाठी जगडणाऱ्या स्त्रियांचं योगदान हे इथल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आज मला वाटतं की इनरविल क्लबमध्ये बहुतांश जॉईन असणाऱ्या ज्या महिला आहेत त्याच्या सर्व महिला ह्या कुणीतरी प्राध्यापिका आहे कुणीतरी शिक्षक आहे कुणीतरी तरी डॉक्टर का पेशामध्ये काम करत आहेत मला अत्यंत तुमचा अभिमान वाटतोय एक युवक म्हणून सुद्धा मी अभिमानानं ज्यावेळी बाहेर कुठल्याही गावी व्याख्यानाला जात असतो त्यावेळी रोटरी क्लब आणि इनरव्हील क्लबचे जे कार्य आहे हे आम्ही महाराष्ट्राच्या कनाकोपऱ्यामध्ये सांगत असतो की विविधतेनं नटलेल्या भारतामध्ये विविधतेनं नटलेला, भारता नटलेला आमचं हे कळम आहे आणि या कळममध्ये सर्व गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या लोकांसाठी सामाजिक उपक्रम आणि खरी विचारधारा घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करत आहे तर ते इनरविल क्लब करत आहे मग माझे इनरविल क्लबच्या आणि या व्याख्यानाला जॉईन झालेल्या त्याचबरोबर हे व्याख्यान लांबून ऐकणाऱ्या देखील प्रत्येक व्यक्तीला माझं सांगणं आहे की आम्ही आमचे खरे महापुरुष कोण आमच्या शिक्षणासाठी कुणी खऱ्या अर्थानं लढा दिलाय हे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्यांच्या फोटोची पूजा नाही केली तरी चालेल पण प्रत्येक मुली समोर सावित्रीबाई एक आदर्श असायला पाहिजे की भूमिका आमची ठामपणे असायला पाहिजे आणि त्या माध्यमातून आमच्या महाविद्यालयाच्या आणि आमच्या माध्यमिक विद्यालयाच्या प्राथमिक विद्यालयाच्या प्रत्येक वर्गाच्या भिंतीवरती सावित्रीबाईंचा सा एक आदर्श म्हणून फोटो याच मुलींच्या चेहऱ्यासमोर दिसला पाहिजे असं मला प्रामुख्यानं वाटायला लागतं जिजाऊ महासाहेबांसारख्या तारा सारख्या अहिल्यादेवी होळकरांसारख्या ज्या स्त्री आहेत या स्त्रियांनी महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी योगदान दिलं की परंपरांच्या साखळदंडांनी जे या स्त्रीचं आयुष्य बांधलेलं होतं विद्यापीठात माझी एक कविता होती आणि त्या कवितेच्या माध्यमातून मी स्त्रीचं जीवन मांडलेलं होतं त्या कवितेचं पहिलं कडवं असं होतं तू अधिम काळापासून सर्जन करते आहे तू अधिम काळापासून सर्जन करते आहे सारखच आभाळाकडे पाऊस मागत फिरते आहे तू अधिम काळापासून सर्जन करते आहे सारखंच आभाळाकडे पाऊस मागत फिरते आहे नाकारला नाही तू नाकारला नाही तू सर्जनाचा कधी हक्क निगुतीनं शेती करावी आणि सगळी हिरवी भावी शेती यासाठीच घालत असतेस तू तुळशीला उंजळभर पाणी म्हणजे इतकं प्रगल्भ अस्तित्व या स्त्रीचं आहे प्राचीन काळापासून भविष्य काळापर्यंत जे भारतावरती ओढावणारी परिस्थिती आहे या प्रत्येक परिस्थितीमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता ही भारतीय स्त्रीमध्ये आहे भारतीय युवतीमध्ये आहे आणि भारतीय महिलांमध्ये आहे मला वाटतं की सुधा मूर्ती सारखी एखादी स्त्री इन्फोसिस सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती नामांकित नामांकन प्राप्त असणाऱ्या इन्फोसिस सारखी जी कंपनी आहे या कंपनीचा व्यवहार चालवण्यासाठी खूप अत्यंत चांगल्या पद्धतीनं मदत करतात तरी सुद्धा ती स्त्री कुठल्याही म्हणजे जास्त गर्वानं समोर येत नाही जास्त अभिमान आहे असं दाखवत नाही ती महिला आज सुद्धा सक्षमपणे त्यांचे जे मिस्टर आहेत त्या मिस्तरांना इन्फोसिस कंपनी चालवण्यासाठी एक महत्वपूर्ण स्थान देत आहेत सुधा मूर्ती फक्त आमच्या समोर एक उदाहरण आहेत मला वाटतं की अशा असंख्य महिला आहेत ज्या महिला आस्थागत भारतासाठी योगदान देत आलेल्या आहेत आणि वर्तमान काळामध्ये सुद्धा भारताचं नाव उंच शिखरावरती घेऊन जाण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण योगदान देत आहेत मला वाटतं की ज्यावेळी आम्ही राष्ट्रमाता राजमाताजी जिजाऊंचा विचार करायला लागतो अहिल्यादेवी होळकरांचा विचार करायला लागतो या स्त्रियांच्या आयुष्यामध्ये जे पुरुष नावाचं छत्र आज आपल्या सर्वांच्या डोक्यावरती आहे ते पुरुष नावाचं छत्र हरपलेलं असताना सुद्धा खंबीर परस्त, गंभीर परिस्थितीमध्ये खंबीरपणे उभा राहून कसं काम केलं जावं गंभीर परिस्थितीमध्ये आपलं अस्तित्व जगाला दाखवून देण्यासाठी आपला आत्मविश्वासाने काम करण्याची पद्धत जगाला दाखवून देण्यासाठी आणि समाजासमोर आपला एक आदर्श घालून देण्यासाठी मला वाटतं की या महिलांनी देशातल्या सर्वसामान्य व्यक्तींसाठी देशातल्या सर्वसामान्य लोकांसाठी केलेले जे कार्य आहे या कार्याचं मोजमाप आपण खऱ्या अर्थानं कुठंच करू शकत नाही मग भारताच्या भूतकाळाचा विचार करत असताना ज्यावेळी आम्ही डिजिटलायझेशनच्या जमानामध्ये वर्तमान काळामध्ये येऊन पोचतो त्यावेळी इथली प्रत्येक स्त्री समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अग्रगण्य काम करत असताना याच महिलांचा आदर्श डोळ्यासमोर घेते की नाही हा सर्वात महत्वाचा प्रश्न आज आमच्या समोर उभा राहतोय म्हणजे भारतीय संस्कृती फक्त बोलून दाखवण्यापुरती आहे का भारतीय महिलांनी केलेलं कार्य हे फक्त अर्ध्या तासाच्या एखाद्या व्याख्यानामध्ये एखाद्या व्याख्यातानं बोलून जावं आणि अर्ध्या तासानंतर आम्ही हे सर्व काही विसरून जावं इथपर्यंत मर्यादित आहे का तर तसं नाही माझं वर्तमान काळातील भारतीय महिलांना आणि पुरुषांना त्याचबरोबर देशातल्या युवकांना आणि सर्व नागरिकांना अशी विनंती आहे की भारतीय महिलांचं योगदान भारतीय महिलांचं योगदान हे आपण देशामध्ये वावरत असताना प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना हे योगदान लक्षात घेणं गरजेचं आहे त्यांनी ज्या पद्धतीचा लढा दिला तो लढा आज आपल्याला घेण्याची गरज नाही आम्हाला तलवारीचं युद्ध खेळायची गरज नाही शैक्षणिक असेल सामाजिक असेल राजकीय असेल अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आज आम्ही काम करतोय आणि हेच काम करत असताना आम्हाला त्या महिलांचा आदर्श आज दैनंदिन जीवनामध्ये फक्त घरामध्ये फोटो लावण्यापुरता नाही तर दैनंदिन जीवनामध्ये या स्त्रियांचं योगदान आमच्या डोळ्यामध्ये असणं गरजेचं आहे त्यांचं योगदान आमच्या मस्तिष्कामध्ये असणं गरजेचं आहे आणि त्यांचं योगदान आमच्या शरीराचे चालत असलेली जी दैनंदिन जीवनातील क्रिया आहे त्या प्रत्येक क्रियामध्ये असणं गरजेचं आहे बघा आज तुम्हाला इतकं महत्वाचं विचारपीठ मिळालेलं आहे आज इतकं महत्वाचं व्यासपीठ मिळालेलं आहे या महिलांना समाज दगड मारत होता या महिलांवरती समाज शेण फेकण्याचं काम करत होता या महिला पुढं होऊन जर एखादं कार्य करत असल्या तर या देशाची पुरुष प्रधान संस्कृती या महिलांना लात मारण्याचं काम करत होत्या मात्र आज तुम्हाला हक्काचं यांना तरी बोलण्याचं सुद्धा विचारपीठ नव्हतं मात्र तुम्हाला जगण्याचं विचारपीठ जर कुणी उपलब्ध करून दिलं असेल तर मला प्रामुख्यानं त्या महिलांचा आदर्श त्या महान स्त्रियांना पुन्हा एकदा शतशहा नमन करावं असं वाटतं की या देशातील माझ्या प्रत्येक माईला या देशातल्या माझ्या प्रत्येक बहिणीला आणि या देशात जगणाऱ्या प्रत्येक महिलांना आत्मसन्मानानं जगण्याचं जे धाडस जर कुणी घालून दिलं असेल तर या क्रांतिकारी महिलांचा मला उल्लेख करावा असा वाटतो भूतकाळाचा तर आपण का फार विचार केला समोर बसलेल्या सगळ्या सर्व सुज्ञ जे श्रोत्या आहेत या स्रोत्यांना भारतीय महिलांचा इतिहास चांगल्या पद्धतीनं माहीत आहे तोच इतिहास आपण प्रत्येक माणसांपर्यंत पोहोचवतात ही देखील अतिशय महत्वाची गोष्ट आहे पण वर्तमानाचा विचार करत असताना आम्ही यांचा आदर्श फक्त पुस्तकांमध्ये वाचण्यापुरता आणि विद्यार्थ्यांना शिकवण्यापुरता मर्यादित ठेवतोय का हा विचार सुद्धा आम्ही मनामध्ये करणं गरजेचं आहे बघा एक विनोदात्मक प्रसंग आहे आणि ह्या विनोदात्मक प्रसंगाचा मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा वाटतो की मी बऱ्याच दिवसांपूर्वी एक पाच वर्षांपूर्वी एका नामांकित कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये ऐकलेली ही गोष्ट होती की ते कीर्तनकार असं सांगत होते की भारतामध्ये आयझॅक न्यूटन सारखा एखादा शास्त्रज्ञ जन्माला का आला नाही मी असं म्हणणार नाही की भारतात शास्त्रज्ञ जन्माला आले नाहीत वेगवेगळ्या संसाधनांचा सु, शोध लावणारी त्याचबरोबर वेगवेगळ्या वस्तूंची उपयोगिता उपयोगितेवर आधारित वस्तूंचं निर्माण करणारी लोक भारतामध्ये जन्माला आली मात्र त्या कीर्तनकारांनी मनोगत केलेलं जे वक्तव्य होतं ते तुम्हाला मी सांगतोय की ते म्हणाले की भारतातल्या परिस्थितीचं वर्णन करत असताना मला सांगावं असं वाटतं की भारतामध्ये भारता आयझॅक न्यूटन सारखी बुद्धिमत्तावादी लोक का तयार झाली नाहीत तर ते त्याचं कारण भारताच्या सर्वसामान्य घरातल्या महिलेला देतात कारण आयझॅक न्यूटन असेल किंवा वाफेच्या इंजिनचा शोध लावणाऱ्या व्यक्ती असेल त्या शोध लावणाऱ्या वाफेचा इंजिनचा शोध लावणाऱ्या व्यक्तीनं ज्यावेळी तो घरामध्ये किचनमध्ये गेला स्वयंपाकघरामध्ये गेला आणि स्वयंपाकघरामध्ये गेल्यानंतर तो जो लहान मुलगा होता तो लहान मुलानं स्वतःच्या आईला स्वयंपाक करत असताना कुकर चालू होत कुकरची शिट्टी अशी खालीवर करत होती आणि कुकरची शिट्टी खाली वर खालीवर करत असताना त्या लहान बुद्धीच्या अगदी लहान वयातल्या एका विद्यार्थ्यानं स्वतःच्या आईला प्रश्न विचारला की आई खूप वेळापासून आणि खूप दिवसापासून मी बघतोय की ज्या ज्यावेळी तू कुकर मध्ये भात शिजायला टाकतेस त्या त्यावेळी या कुकरची शिट्टी अशी खालीवर का करते त्यावेळी त्या देशातल्या आधुनिक तंत्रज्ञान आणि बुद्धिमत्तावादी आईनं दिलेलं उत्तर होतं की बाळा ज्यावेळी कुकर मी गॅसवरती ठेवतोय किंवा कुकर मी चुलीवरती ठेवते खालून त्याला जाळ आहे खालून त्याला अग्नी लागलेली आहे आणि त्या अग्नीमुळे कुकर मधल्या पाण्याची वाफ तयार होते आणि या वाफेचा जो प्रचंड दाब आहे हा दाब शिट्टीवरती पडतो परिणामी त्या शिट्टी मार्फत कुकर मधली जी वाफ आहे ही वाफ बाहेर फेकली जाण्यासाठी अत्यंत प्रेशर अत्यंत हवेच्या दाबाने ती वाफ वर येते आणि त्यामुळं कुकरची शिट्टी खालीवरी करते म्हणजे विज्ञानवादी दृष्टिकोनातून आमच्या त्या देशातल्या आईनं त्या देशातल्या एका मातेनं आमच्या मुलाला उत्तर दिलं की वाफेचा जो सिद्धांत आहे त्या आईनं समजावून सांगितला आणि त्याच मुलानं परिणामी पुढं जाऊन यावरती संशोधन करून एका वाफेनं कुकरची खाली खालीवर होऊ शकते परिणामी वाफेमध्ये एवढी ताकद आहे म्हणून देशामध्ये आणि जगामध्ये वाफेवर चालणारे पहिल्या रेल्वे इंजिनचा शोध लागला आणि ते शास्त्रज्ञ पुढे तयार झाले मग विनोदात्मक गोष्टीचा भाग काय तर भारतामध्ये ज्यावेळी आमच्या एखाद्या स्वयंपाक घरामध्ये किंवा किचनमध्ये आमचा मुलगा आई देवाची पूजा करत असताना आईला प्रश्न विचारतो की आई आई या नारळामध्ये नेमकं पाणी काय त्यावेळी आमच्या देशातल्या आईनं आमच्या सर्वसामान्य आईनं आमच्या भोळ्या बाबड्या आईनं आईन दिलेलं उत्तर असं असतं की बाळा बाळा देवाची करणी आणि नारळात पाणी मग मुलं सुद्धा आमची आज फार प्रचंड मोठ्या प्रमाणावरती हुशार झालेली आहेत मग ही मुलं वृत्तीपोटी वेगवेगळी ज्ञान त्यांना आज समाजातलं प्राप्त झालेलं आहे मग आमची मुलं आईच्या एका उत्तरावर थांबत नाहीत तर आमचा एक मुलगा आईला दुसरा प्रश्न विचारतो की आई तू काल शनिवार होता आणि मला मारुतीच्या मंदिरामध्ये पाठवलं होतं आणि मारुतीच्या मंदिरामध्ये नारळ फोडण्यासाठी मला तू त्या ठिकाणी पाठवलंस मी नारळ फोडला मात्र या नारळामध्ये पाणीच निघालं नाही मग तू आई मला खोटं का बोलतेय की देवाची करणी आणि नारळात पाणी मग कालच्या नारळामध्ये पाणी का निघालं नाही त्यावेळी आमच्या आईनं दिलेलं उत्तर असं होतं की बाळा देवाची करणी आणि काही काही नारळात नुसतंही बी पाणी मग आम्ही प्रामुख्याने हा विचार करायला हवा आम्ही प्रामुख्याने आमच्या बुद्धीला जोर द्यायला हवा की प्रगल्भतेनं इथली प्रत्येक महिला शिकली पाहिजे म्हणून थोर खूप थोर प्रयत्नवादी लोकांनी आमच्यासाठी प्रयत्न केलेत मग आज असंख्य महिला शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत नाहीत मला अत्यंत दुःख वाटतं सांगायला इतकं प्रगती केलेली आहे भारतानं शैक्षणिक क्षेत्रामध्ये आज मुलांपेक्षा मुली जास्त मोठ्या प्रमाणावरती शिकतात एम बी बी एस असेल बीडीएस असेल इंजिनिअरिंग असेल पॉलिटेक पौल्टिकन, पॉलिटेक्निक असेल बीकॉम असेल बी एस सी असेल त्याचबरोबर पदवी आणि उच्च पदवी पासून पी एच डी पर्यंत नेट सेट मध्ये पास होणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा पुरुषांऐवजी महिलांची संख्या जास्त आहे मग या ज्या महिला आहेत यांचं शिक्षणाचं प्रमाण सुद्धा जास्त असताना आज मला ग्रामीण भागातील काही समाज व्यवस्था अशी आहे की तिथं आज देखील आम्हाला शिक्षणाचं महत्व माहीत नाही आमच्या त्या भागातील अजून देखील काही मुलींना शिक्षणाचा गंध नाही अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे आणि हीच म्हणजे भारतामध्ये अंधश्रद्धा निर्माण होण्याचं कारण मी फक्त ग्रामीण भागालाच इथं दोष देत नाहीये तर मला वाटतं की अंधश्रद्धा विज्ञानवादी विचारांना कुठंतरी फाटा देण्याचं काम जर कोण करत असेल तर मला प्रामुख्यानं आज इथल्या शहरी भागातील महिलांवर सुद्धा प्रामुख्यानं टीका करावीशी वाटते की ग्रामीण भागातील महिलांकडे तर आम्ही अशिक्षित महिला बघून बघत असतो आज परिणामी त्यांचं शिक्षण जरी झालेलं असलं तरी विशिष्ट समाजातल्या महिला आज सुद्धा शिक्षणाचं महत्व माहीत नाही त्यांना स्वतःच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे असणारे मुद्दे सुद्धा माहीत नाहीत सुविधा माहीत नाहीत दैनंदिन वापराच्या वस्तूचं सुद्धा ज्ञान नाहीये परिणामी जीवन जगत असताना आपलं आरोग्य सांभाळण्यासाठी कुठल्या कृती केल्या पाहिजेत याचं सुद्धा ज्ञान नाहीये मग तो समाज बाजूला राहिला की त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचलं नाही किंवा शिक्षण पोहोचलं मात्र ते शिक्षण घेण्याची त्यांची इच्छा नाही हा विचार आम्ही समजू शकतो मात्र मला अवघड आणि वाईट मला ज्यावेळी वाटायला लागतं की खास करून मला आज वेगवेगळ्या डॉक्टरी पेशामध्ये असलेल्या महिला असतील किंवा याच कार्यक्रमाला या गुगल मीटच्या माध्यमातून जॉईन असलेल्या ज्या शिक्षकी पेशेमधल्या महिला असतील ज्या स्त्री असतील किंवा वेगवेगळ्या पुरस्कार प्राप्त महिला असतील कळमचं नाव आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या माध्यमातून आहे पण मला अतिशय प्रकर्षाने या गोष्टीचा उल्लेख करावाच वाटतो की आम्ही ज्यावेळी या महान स्त्रियांची विचारधारा मनामध्ये घेतली आहे असं फक्त एखाद्या महिलेचा ज्यावेळे पुण्यतिथी असते किंवा एखाद्या महान स्त्रीची जयंती असते त्या दिवशी आम्ही याच महिलांचा फोटोचा वापर फक्त स्टेटस पुरता ठेवण्यापुरता करतोय का किंवा त्या फोटोच्या खाली कॅप्शन म्हणून या महिलांची एखादी विचार स्त्री शिकली प्रगती झाली इथपर्यंत एखादं वाक्य टाकण्यापुरतं ठेवतोय का मला असं हा विचार वारंवार माझ्या बुद्धीला छेडण्याचा प्रयत्न करत असतो की आज आमच्या एखाद्या कळमसारख्या किंवा धाराशिव सारख्या लातूर सारख्या परिणामी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांचा मी ज्यावेळी विचार करायला लागतो ला जे भौतिकशास्त्राचं लेक्चर घेणारी एखादी महिला जी सक्षम महिला म्हणून विद्यार्थ्यांना सिनियर लेक्चर म्हणून लेक्चर देण्याचं काम करते तीच महिला घरी गेल्यावर ज्यावेळी मार्गशीर्ष महिन्यातला एखादा सोमवारचा उपवास धरून किंवा सत्यनारायणची पूजा घालून स्वतःच्या घरातील मुलींना किंवा परिवाराला एकत्रित करून आठपाठ नगराच्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचवायला लागतात याच शिक्षित महिला वेगवेगळ्या पद्धतीनं राजापासून राणीपर्यंतच्या वेगवेगळ्या घटना काल्पनिक घटना सत्यनारायणच्या पूजेमध्ये असतील किंवा घरामध्ये शांती लाभावी या माध्यमातून वेगवेगळ्या पूजा आणि अर्चना करायला लागतात त्यावेळी मनाला अत्यंत वाईट वाटायला लागतं की ज्या सावित्रीबाईंनी कधी अंधश्रद्धा पाळली नाही ज्या जिजाऊंनी कधी अंधश्रद्धा पाळली नाही परिणामी आज कित्येक सामाजिक कार्यकर्त्या ज्या महिला आहेत भारताच्या घराघरापर्यंत अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम पोहोचवण्याचं काम करतायत अंधश्रद्धा निर्मूलन समिती सारखी जी समिती आहे ती भूतकाळात सुद्धा वर्तमानात काळ वर्तमान काळात सुद्धा आणि भविष्य काळात सुद्धा प्रयत्नशील होती प्रयत्नशील आहे आणि प्रयत्नशील राहणार आहे कशा अनुषंगाने कोणत्या अनुषंगानं तर इथली प्रत्येक महिला ही अंधश्रद्धेपासून दूर गेली पाहिजे कारण डब्ल्यू एच ओ चा अहवालानुसार आणि देशातल्या वेगवेगळ्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या अहवालानुसार ती निरक्षर महिलांचं अंधश्रद्धे निर्मूलनामध्ये किंवा अंधश्रद्धेमुळं जे काही नुकसान झालेलं आहे या महिलांच्या यादीमध्ये निरक्षर महिलांचं जेवढं प्रमाण आहे तेवढंच प्रमाण हे शिक्षित महिलांचं सुद्धा अस आहे आणि ही ही जी आकडेवारी आहे ही मनाला सुन्न करणारी आहे की बाबा सिनियर लेक्चर म्हणून सायन्स मधील वेगवेगळे लेक्चर घेणाऱ्या महिला किंवा घेणारी एखादी शिक्षिका एक शिक्षिका ही असंख्य विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थिनींना कि निर्माण करण्याचं काम करत असते त्यांचं भविष्य सुधारण्याचं काम करत असते आणि अशीच महिला ज्यावेळी काल्पनिक गोष्टींवरती विश्वास ठेवायला लागते त्यावेळी आमच्या महिलांनी प्रामुख्यानं विचार करायला हवा की आम्ही विद्यार्थ्यांना सायन्स शिकवतोय आम्ही विद्यार्थ्यांना विज्ञानवादी तंत्र शिकवतोय विज्ञानवादी विचार शिकवतोय अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार शिकवतोय आणि हा विचार फक्त आम्ही दुसऱ्यांना देतोय तर आम्ही ते आमच्या जीवनामध्ये अंगीकारत नाहीयेत हा विचार आम्ही प्रामुख्यानं करायला पाहिजे आणि मला वाटतं की या व्याख्यानमालेच्या निमित्तानं आमचा उद्देश काय असणार आहे की आम्ही फक्त दुसऱ्यांना मार्गदर्शन करायचं नाही तर भारत त्यावेळी समृद्ध होणार आहे देशातली प्रत्येक महिला त्यावेळी सक्षम होणार आहे आणि देश वैज्ञानिक दृष्ट्या त्यावेळी अग्रगण्य प्रगती करणार आहे ज्यावेळी खऱ्या अर्थानं आम्ही हे ज्ञान फक्त लोकांना वाटण्यापुरतं मर्यादित ठेवणार नाही तर इथली प्रत्येक महिला इथली प्रत्येक स्त्री आमच्या देशातली प्रत्येक आजीबाई विज्ञानवादी विचारानं आमच्या देशातली प्रत्येक युवती ही चांगल्या कल्पना घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम करेल बघा आज देशामध्ये जे वातावरण चाललेलं आहे आणि देशातल्या वातावरणानुसार कर्नाटकमध्ये दे काही दिवसापूर्वी एक प्रकार घडला कर्नाटकमध्ये हिंदू मुस्लिमांची दंगल पेटली दंगल म्हणजे ती मारामारीची दंगल नव्हती तलवारीचं युद्ध नव्हतं आणि हे युद्ध पेटले कशासाठी होतं की मुस्लिम मुली ज्या आहेत ते हिजाब म्हणजे जा आपण ज्याला बुरखा म्हणतो त्या बुरखा घालून या महिला किंवा या मुली ज्या आहेत त्या कॉलेजमध्ये जायच्या या मुली महाविद्यालयामध्ये जायच्या आणि काही हिंदू संघटनांनी याच्या विरोधामध्ये निवेदन दिलं की हिंदूंच्या मुली ज्याप्रमाणे तोंडाला कुठलाही स्कार्फ बांधून महाविद्यालयात येत नाही किंवा कुठल्याही महिलेनं स्वतःची जी आयडेंटिटी आहे ही न लपवण्यासाठी कुठलाही तोंडावरती एखादं तो वस्त्र नाही बांधलं पाहिजे अशा पद्धतीचं निवेदन त्या संघटनांमार्फत देण्यात आलेलं होतं आणि कर्नाटकमध्ये मुस्लिम मुली ज्यावेळी महाविद्यालयामध्ये जात होतात त्यावेळी काही हिंदू मुलांनी जोरजोरामध्ये हिंदू घोषणा देण्याची सुरुवात केली हिजाब हटाओ सारख्या घोषणा देण्याचा प्रयत्न केला आणि वेगवेगळ्या माध्यमातून त्या मुलींना चिडवण्याचा प्रयत्न केला मग एक महिला म्हणून आम्ही कुठलीही जात धर्म पंथ वेशभूषा याचा विचार न करता एक सक्षम भारतीय संविधानाचा आदर्श घेऊन आमच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक नारीनं स्वतःच्या मनामध्ये हा विचार करा की ही घटना आपल्याला कितपत योग्य वाटते आम्ही ज्यावेळी वेगवेगळ्या धर्माचा विचार करायला लागतो भारतीय संविधानानं आम्हाला सांगितलं की आम्ही सर्व बांधव आहोत आम्ही सर्व एक आहोत या देशाची महिला जरी मुस्लिम असेल शीख असेल ख्रिश्चन असेल इसाई असेल हिंदू असेल किंवा पारसी असेल किंवा वेगवेगळ्या जातीमध्ये जमातीमध्ये आम्ही विभागलो गेलेलो असलो तरी या देशातल्या प्रत्येक महिलेला समान अधिकार आहेत समान न्याय आहेत भलेही आम्ही आमच्या वेगवेगळ्या धर्मांचं तत्वज्ञान पाळत आहोत मात्र हे तत्वज्ञान पाळत असताना मला प्रामुख्यानं देशातल्या महिलांना आणि जे देशाचं भविष्य आहे तुम्ही असंख्य पिढ्या घडवण्याचं काम करता या पिढ्या घडवणाऱ्या ज्या सक्षम महिला आहेत यांना प्रामुख्यानं या निमित्तानं सांगायचं आहे सा की आज आम्ही अशा प्रकारचे उपक्रम किंवा महिलांच्या बाबतीमध्ये धर्माच्या बाबतीत जे चाललेलं आहे सर्व वातावरण देशातलं बघत असतो त्यावेळी कुठलाच धर्म आम्हाला सांगत नाही की मुलींना वाईट वागा कुठलाच धर्म वाईट संस्कार देण्याचं काम करत नाही किंवा कुठल्याच धर्माच्या पुस्तिकेमध्ये एखाद्या महिलेनं स्वतःच अस्तित्व वाईट नादाला लागून खराब करून घ्यावं अशा पद्धतीचं वर्णन कुठल्याही आत्मचरित्रात नाही कुठल्याही एखाद्या सामाजिक ग्रंथामध्ये नाही किंवा कुठल्याही महापुरुषांना दिलेल्या विचारामध्ये नाही आणि आम्ही महाभारतापासून रामायणापर्यंत आणि ए शरीफ सारख्या मुस्लिमांच्या एखाद्या ग्रंथापर्यंत किंवा बायबल सारख्या ख्रिश्चन धर्माच्या ग्रंथापर्यंत वेगवेगळ्या तत्वज्ञानाचा मी ज्यावेळी अभ्यास करायला लागतो त्यामुळे आम्हाला प्रामुख्यानं ही गोष्ट आज प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये बिंबवली गेली पाहिजे की जरी प्रत्येक धर्माचे वेगवेगळे नियम असले तरी आमचा प्रत्येक धर्म हा महिलांचा आदर आणि सन्मान करण्याची शिकवण देतो जर आम्ही कट्टर हिंदुत्ववादी असू जर आम्ही कट्टर मुस्लिमवादी असू जर आम्ही कट कट्टर ख्रिश्चनवादी असू जर आम्ही कट्टर ईसाईवादी असू हे आमचं वैयक्तिक प्रश्न आहे की आम्ही आमच्या भावनेतून आमच्या धर्माबद्दल श्रद्धा बाळगतो आम्ही आमच्या धर्माचा आदर करतो मात्र ही विचारधारा सुद्धा आज प्रत्येक महिलेमध्ये भारतीय आजच्या स्त्रीमध्ये बिंबवणं गरजेचं आहे की सर्व धर्म समान आहे आणि या सर्व धर्मांना राहण्याचा समान अधिकार आहे कारण कुराने शरीफ सारख्या धर्मग्रंथांना दिलेला मध्ये जी दिलेली त्यांची शिकवण आहे या शिकवणीचं पालन करण्याचं काम मुस्लिम महिला करतात त्याच पद्धतीनं हिंदू धर्मग्रंथांचं पालन करण्याचं काम त्यामध्ये घालून दिले त्या धर्म दिलेल्या विचारांचं पालन करण्याचं काम हिंदू महिला करतात त्यामुळं धर्माधर्मा कुठलंही भांडण व्हायचं कारण नाही आपण आपली विचारधारा जोपासत असताना आपण आपला धर्म श्रेष्ठ आहे हे नक्की म्हणू शकतो मात्र आपला धर्म श्रेष्ठ आहे हे समाजाला तुम्ही खडसावून सांगा याबद्दल देखील माझं काही दुमत नाही मात्र आपला धर्म श्रेष्ठ आणि दुसऱ्याचा धर्म कनिष्ठ हा विचार भारतीय महिला भारतीय स्त्रियांनी सुद्धा मनामध्ये आणणं गरजेचं नाही किंवा पुरुषांनी सुद्धा मनामध्ये आणणं गरजेचं नाही की आपला सुद्धा धर्म तेवढाच महान आहे आणि समोरच्याचा धर्म सुद्धा तेवढाच महान आहे ही विचार आम्ही प्रत्येक धर्माची जी महिलांच्या बाबतीत चांगली शिकवण आहे ही चांगली शिकवण घेण्याचं काम केलं पाहिजे आज आपल्या भागामध्ये मला आदर्श वाटतो की महिलांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण काहीच नाहीये पण भारताचं डिजिटल तंत्रज्ञानाच्या युक्त भारताचा विचार आम्ही ज्यावेळी करतो मी पुण्याच्या कलाकार कट्ट्यावरती नेहमी जात असतो पुण्यातील जे छत्रपती संभाजी महाराज चौक आहे त्या चौकाच्या अलीकड गुडलक नावाचं एकोणीसशे पस्तीस सालापासून किंवा एकोणीशे पंच्याऐंशी सालापासून सॉरी एक फार मोठे कॅफे आहे आणि हे कॅफे इथल्या व्यक्तींना चांगली सेवा देण्याचं चा काम करते आणि या चौकामध्ये मी ज्यावेळी बसलेलो असतो त्यावेळी मला प्रत्येक वेळी दिसतं की महिला व्यसनाच्या प्रचंड मोठ्या आहारी गेलेल्या आहेत फक्त दारूचं व्यसन नाही तर मला अत्यंत वाईट वाटलं की मला ती सावित्री माई आठवली मला ती जिजाऊ माता आठवली त्याचबरोबर आमच्यासाठी अंगावरती शेण खाणारी आमच्यासाठी अंगावरती चिकल खाणाऱ्या देशाच्या महान स्त्रिया आमच्यासाठी हातामध्ये तलवार घेणाऱ्या देशाच्या महान स्त्रिया नवे नव्हे तर देशाचा सक्षम राज्यकारभार चालवणाऱ्या प्रतिभाताई पाटील आठवू लागल्या आम्हाला भारताच्या माजी पंतप्रधान दिवंगत नेता इंदिरा गांधी आठवू लागल्या आणि आम्ही भारताचा ज्यावेळी प्राचीन संस्कृतीचा विचार करायला लागतो आणि त्याचबरोबर मला भारताच्या भविष्याचा खऱ्या अर्थानं आज होतय काय आम्ही पुरुषांना व्यसन करण्याचं करताना बघितलं होतं मात्र महिला सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती व्यसन करताना दिसतायत अत्यंत दयनीय बाप हातामध्ये शिगारेट घेऊन फुंकताना ती एकोणीस वीस वर्षाची मुलगी मला त्या ठिकाणी दिसली आणि खऱ्या अर्थानं वाईट वाटलं की बाप रे एवढी प्रगल्भ विचार विचार एवढी प्रगल्भ विचारधारा लाभलेला माझा भारत देश एवढी प्रगल्भ विचारधारा लाभलेली माझी भारतीय संस्कृती आणि हीच भारतीय संस्कृती घेऊन जगणारा माझा भारत आणि या भारतीय संस्कृतीमध्ये जगणाऱ्या आज विद्यमान आणि वर्तमान भारतामध्ये होतंय काय तर महिला व्यसनाधीनतेच्या हारी गेल्या मला वाटतं की आपण याचा सुद्धा प्रसार प्रचार करणं गरजेचं आहे की देशामध्ये पुरुषांच्या बाबतीत व्यसनमुक्तीचं धोरण फक्त आखणं गरजेचं नाही तर शहरामध्ये वेगवेगळ्या संस्थांच्या अहवालानुसार आज शंभर पैकी वीस महिला ज्या एकदम स्टँडर्ड संस्कृती जोपासतायत ज्या भारतीय संस्कृतीला फाटा देऊन विदेशी तंत्रज्ञान विदेशी संस्कृती कल्चर भारतामध्ये आणतायत या महिला मोठ्या प्रमाणावरती मला व्यसनादीनच्या व्यसनादिनतेच्या आरे गेलेल्या दिसत आहेत आणि तुम्हाला मी प्रामुख्यानं सांगतो की मला महिलांना आवर्जून आज या ठिकाणी सांगायचं वाटेल आज आपण या सोशल मीडियाच्या माध्यमातून जरी हे व्याख्यान घेत असलो या झूम मिटिंगच्या माध्यमातून जरी व्याख्यान घेत असलो या समाज माध्यमाचा वापर जरी आम्ही आमच्या आयुष्यामध्ये करत असलो तरी आज भारतामध्ये या व्यस्तांबरोबरच समाज माध्यमांचं व्यसन सुद्धा आम्हाला मोठ्या प्रमाणावरती लागलंय विचार करा सर्वजण की तुमच्या मोबाईलमध्ये आमचे गुरु गणेश शिंदे नेहमी त्यांच्या व्याख्यानाच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न करत असतात की भारतीय महिलांना लागलेलं सर्वात मोठं व्यसन आहे ते म्हणजे मोबाईल भारतीय महिलांना सगळ्यात मोठं लागलेलं व्यसन आहे ते म्हणजे फेसबुक व्हॉट्सअप ट्विटर इंस्टाग्राम मॅसेजिंग अशा वेगवेगळ्या प्रकारची व्यसन आज आम्हाला लागलेली दिसत आहेत की आमच्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये सेटिंग नावाचं एक ॲप असतं आणि त्या सेटिंग नावाच्या ऍपमध्ये युजेस नावाचं एक फंक्शन आहे सेटिंगमध्ये युजेस नावाचं एक फंक्शन आहे आणि त्या मध्ये तुम्ही दिवसभर किती तास मोबाईल चालवला हे तुम्हाला दिसत तुम्ही दिवसभरात किती तास कुठल्या ऍपसाठी दिले तुम्ही किती तास कुठले ॲप वापरलं आणि त्या मोबाईलने तुम्हाला वापरलं का तुम्ही मोबाईलला वापरताय हा प्रश्न एकदा आपण सर्वांनी मनाला विचारला पाहिजे म्हणजे मी, मी फक्त मुलींनाच सांगतोय असं नाही मी फक्त मुलांनाच सांगतोय असं नाही तर देशातल्या प्रत्येकाला माझं हे सांगणं गरजेचं आहे की वर्तमान भारतामध्ये जगत असताना वर्तमान भारतीय स्त्रियांना लागलेलं सर्वात मोठं व्यसन सर, हे समाज माध्यम मला वाटायला लागतं आणि याच समाज माध्यमांचा वापर करू नका असं मी तुम्हाला म्हणणार नाही कारण आज आपण ही क्रिया सुद्धा समाज माध्यमावरती करतोय या व्याख्यानाचं आयोजन सुद्धा आम्ही समाज माध्यमांवरती केलेलं आहे मात्र हे करत असताना सुद्धा आम्ही त्याचा अतिरिक्त वापर होऊ नये हे आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे विज्ञानवादी तंत्रज्ञान जोपास जोपासत असताना मी माझ्या कवितेचं मगाशी पहिलं कडवं सांगितलं की महिलांची दयनीय परिस्थिती आम्ही वर्णन करा किती करावीची वाटते की आज आम्ही बघतोय की तू आजही खेड्या पाड्यात वाड्या वस्त्यात तांड्या तांड्यावर अजगरी शहरात महानगरात सुद्धा तू आजही खेड्या पाड्यात वाड्या वस्त्यात तांड्या तांड्यावर अजगरी शहरात महानगरात सुद्धा कुंदत असतेस धुमसत असतेस मुळापासून देठापर्यंत म्हणजे आम्ही इतकी भारतीय प्राचीन संस्कृतीचा अभ्यास केला आम्ही डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रगण्य प्रगती करणारी आज आमची महिला मात्र ही महिला आज रस्त्यावरती जगत असताना महिला सुरक्षिततेचं जे धोरण आहे किंवा महिला सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये पोस्को पासून बलात्कारांपर्यंत वेगवेगळे जे ऍक्ट आहेत ह्या ऍक्टच्या माध्यमातून जी सुरक्षा व्यवस्था महिलांना अ प्रवाहित केली जाते किंवा सुरक्षा महिला प्रोव्हाइड केली जाते वितरित केली जाते ही सुरक्षा व्यवस्था भारतीय कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ आजच्या काळामध्ये पूर्णपणे देऊ शकत नाही असं मला ठामपणे सांगायचं वाटतं कारण का कोपर्डी सारख्या प्रकरणाचा आम्हाला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा असं वाटेल भारतामध्ये दिल्लीमध्ये एका सर्वसामान्य महिलेवरती भर दिवसा नग्नावस्थेमध्ये तिच्यावरती चाकूचा हल्ला करण्यात आला तिच्यावरती भरदिवसा दिवसा बलात्कार करण्यात आला आणि आमचा जो संपूर्ण समाज आहे जे वेगवेगळे समाजाचे घटक आहेत हे घटक हा संपूर्ण प्रकार उघड्या डोळ्यांनी त्या महिलेच्या भोवती उभा राहून त्या नरादम हा सर्व काही प्रकार करत होता आणि हा महिला ह्या महिलेवरती होणारा जो अत्याचार आहे हे साईडला उभारलेली सगळी लोक निमूटपणे बघत होती मग मला वाटतं की भारतीय कायदे अतिशय सक्षम झाले पाहिजेत बघा प्रामुख्यानं तुम्हा आम्हाला सर्वांना माहीत असेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी राजाच्या आबाजी पाटलानं एका महिलेचा आबरू लुटण्याचं काम केलं होतं तिच्यावरती थी हात टाकण्याचं काम केलं होतं तर राजांच्या आबाजी पाटलांना छत्रपती शिवाजी महाराजांनी दरबारात हजर करून घेतलं वतन वतनदारी तर नव्हती महाराजांच्या काळामध्ये पण पाटील व्यवस्था होती मात्र या पाटलाला सुद्धा महाराजांनी न्याय व्यवस्था किती कडक असते याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतोय आणि भारतीय महिलांच्या बाबतीमध्ये आजची न्यायव्यवस्था व्यवस्था आणि भूतकाळातली न्यायव्यवस्था व्यवस्था आणि त्यावर आधारित भारताचं भविष्य यावर सांगत असताना मला प्रामुख्यानं सांगायचं वाटेल की राजाच्या आबाजी पाटलाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दरबारामध्ये हजर केलं संपूर्ण मंत्रिमंडळानं सांगितलं की या यानं जे केलेलं कृत्य आहे मृत्यूशिवाय याला दुसरा दंडच असू शकत नाही असं सर्वांनी ठामपणे सांगितलं मात्र महाराजांनी काय केलं तर त्याला मृत्यू दिला नाही तर महाराजांनी आदेश दिला राजाच्या आबाजी पाटलाचे दोन्ही एक हात आणि एक पाय कलम केला जावा त्याचा उजवा हात आणि डावा पाय कापण्यात आला आणि त्याला स्वराज्यामध्ये सोडून देण्यात आलं त्याला माफी देण्यात आली म्हणजे त्याला जीवदान दिलं पण जीवदान कसं दिलं त्याचा एक हात कापला आणि एक पाय कापला मग मंत्रिमंडळानं राजांना प्रश्न विचारला की राजे महिलांविषयी इतका कडक कायदा आपण स्त्री सक्षमीकरणाच्या धोरणातून या ठिकाणी स्वराज्यामध्ये आखलेलं आहे तरी सुद्धा तुम्ही राजाच्या आबाजी पाटलाला असं जीवदान का दिलं त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा जगप्रसिद्ध राजा जनकल्याणकारी राजा लोककल्याणकारी राजाने दिलेलं उत्तर अगदी मार्मिक होतं आणि मनाला लागणार आणि तुम्हा आम्हाला विचार करायला लावणार होतं की छत्रपती शिवाजी महाराज म्हणले जर आज एका रांजाच्या रांजाच्या आबाजी पाटलाची हत्या केली तर स्वराज्यामध्ये आणि भारतामध्ये दुसरा आबाजी पाटला सारखा नराधम तयार होईल मात्र ज्यावेळी रांजाचा आबाजी पाटील एका पायाने एका हातानं फरफटत या स्वराज्यातल्या प्रत्येक रस्त्यावरून चालत जाईल त्यावेळी इथली ज्या जे कोणी वाईट प्रवृत्तीचे लोक त्याची ती अवस्था बघतील त्यावेळी स्वराज्यातील कुठल्याही व्यक्तीच्या मनामध्ये स्त्रीच्या आब्रूवरती हात टाकण्याचे मनामध्ये कुठलाही एखादा संकल्प एखादी घटना सुद्धा येणार नाही ना? किंवा सर्वसाधारण विचार सुद्धा मनामध्ये येणार नाही की म्हणजे इतका प्रगल्भ विचार क्षमता असणारी छत्रपती शिवाजी महाराजांची न्याय व्यवस्था आणि आज एखाद्या महिलेवरती बलात्कार करणाऱ्या पुरुषाला महिन्यामध्ये जामिनावर सोडणारी आमची न्याय व्यवस्था भारतीय महिला सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून किती महत्वपूर्ण आहे याचा विचार आम्ही आजच्या काळामध्ये करायला हवा आणि मला वाटतं स्त्री सक्षमीकरणाच्या धोरणामध्ये भारताच्या आजच्या स्त्रीला जर सुरक्षित भारतामध्ये राहायचं असेल आणि भारताचं स्त्री सुरक्षा कवच जर त्या महिलेला द्यायचं असेल तर आजच्या काळामध्ये महिला प्रगतीच्या दृष्टिकोनातून महिला सुरक्षा हा मला सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी वाटायला लागतो आज बघ प्रत्येक क्षेत्रामध्ये आमच्या धाराशिव जिल्ह्याचा अभिमान असणारी सारिका काळीसारखी स्त्री आहे जी खो खोमध्ये देशाचं नेतृत्व केलं तिनं अगदी आदर्श महिला तिनं भारत सरकारचा पुरस्कार देखील प्राप्त झाला अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या स्त्रियांनी आम्हाला आजपर्यंत मोलाचं योगदान दिलं आमच्यासाठी मोलाचं कार्य केलं आणि परिणामी रोटरी क्लबमध्ये सुद्धा आज आपल्या असंख्य आस, महिला आहेत ज्या पुरस्कार प्राप्त आहेत ज्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आहेत आज भोवर मॅडमचा सुद्धा मला या ठिकाणी खास उल्लेख करावा असं वाटतो की ते वेगवेगळ्या पुरस्कार त्यांना आदर्श शिक्षकीचे पुरस्कार प्राप्त आहेत आणि मला वाटतं की या महिलांनी आज त्या भारतीय महिलांचा आदर्श घेतलेला आहे परिणामी आम्ही विचारधारा कायम करतोय आणि त्या अनुषंगानं आम्हाला देशातल्या प्रत्येक महिलेपर्यंत सक्षमीकरणाचं धोरण पोहोचवणं गरजेचं आहे कारण ज्यावेळी आम्ही स्त्रीचा भविष्याचा विचार करू तर भविष्य ठरवण्याची जी प्रक्रिया असते ती वर्तमानापासून सुरुवात होत असते आम्ही अंधश्रद्धेला फाटा दिला पाहिजे आम्ही जाती व्यवस्थेला फाटा दिला पाहिजे आम्ही महिला सक्षमीकरणाचं धोरण या देशामध्ये सक्षमतेनं राबवलं गेलं पाहिजे ग्रामीण महिलांच्या समस्याकडे सुद्धा आम्हाला प्रामुख्यानं लक्ष दिलं पाहिजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून मला या ठिकाणी एक शेवटचा मुद्दा या ठिकाणी सांगावा असं वाटतोय की भारतीय तालुका आरोग्य केंद्रामध्ये भारतीय जे आरोग्य व्यवस्था आहे भारतीय आरोग्य मंत्रालयाच्या माध्यमातून महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सॅनिटरी नॅपकिनच्या सोयी त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी सॅनिटरी नॅपकिनचे युनिट उभा करण्यात आलेले होते मात्र मी भारतातील किंवा महाराष्ट्रातील नव्हे तर आपल्या धाराशिव जिल्ह्यातील मला दवाखान्यांची बिकट परिस्थिती सांगावीशी वाटते आम्ही ज्या ज्यावेळी या दवाखान्यामध्ये जातो त्यावेळी या दवाखान्यामध्ये हे उभारलेले जे युनिट्स आहेत हे युनिट्स पूर्णपणे धुळखात पडलेले आहेत हे युनिट्स पूर्णपणे कचरा खात पडलेले आहेत मला वाटतं की ज्या ज्याप्रमाणे आमच्या महिलांनी महिलांसाठी उभा केलेल्या सरकारच्या योजना आहेत या योजना आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत या योजना आमच्यापर्यंत येत नाहीत आणि या योजना आमच्यापर्यंत पोचून सुद्धा आम्हाला त्याचा लाभ मिळत नाही तर भारतीय स्त्रीनं फक्त चूल आणि मूल किंवा माझं काम फक्त शिक्षक शिक्षकी पेशा आहे माझं काम फक्त डॉक्टरी पेशा आहे माझं काम फक्त पोलीस क्षेत्रामध्ये काम करण्याचा माझा पेशा आहे म्हणून मी तेवढ्या पुरतो मला घरामध्ये किंवा माझ्या व्यवसायामध्ये माझ्या क्षेत्रामध्ये मला डांबून घ्यायचं नाही तर मला या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आवाज सुद्धा तेवढ्याच प्रगल्भतेने उठवता आला पाहिजे जर या देशाच्या महिलेच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे युनिट्स उभा केले जात असतील आणि हे युनिट्स धुळखात पडले असतील तर महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत दयनीय आणि लाजीरवाणी बाब आहे मला वाटतं की फक्त पुरुषांनीच आवाज उठवायचा नाही तर या प्रत्येक महिलेनं या संदर्भात प्रत्येक तालुका स्तरावर एक कमिटी स्थापन झाली पाहिजे मग बघा प्रामुख्यानं बारकाईनं आम्ही ज्यावेळी आजच्या भारताचा विचार करायला लागतो मास्टर ऑफ कॉमर्स एम कॉम चे माझे पेपर चालू होते इंटरनॅशनल मार्केटिंगचा पेपर देण्यासाठी सकाळचे सात वाजलेले होते आणि या सात वाजता थंडी वाजते म्हणून थंडी वाजत असताना मी कळंब ते धाराशिव असा प्रवास करत होतो आणि हा प्रवास करत असताना सकाळची सातची बस अतिशय तुडुंब भरलेली होती आणि ही बस भरलेली असताना आम्हाला प्रामुख्यानं बसमध्ये वेगवेगळ्या वेग सूचना पाहायला भेटतात की सदरील बस सात गिअरची आहे सातव्या गिअरचा किंवा सहाव्या गिअरचा वापर योग्य वेगासाठी करावा अशा सूचना ज्या ज्याप्रमाणे कंडक्टरसाठी दिलेल्या असतात ड्रायव्हरसाठी दिलेल्या असतात त्याच पद्धतीच्या सूचना नागरिकांसाठी सुद्धा दिलेल्या असतात की पहिल्या लाईन मधलं जे दोन नंबरचं सीट आहे ते दोन नंबरचं सीट महिलांसाठी राखीव आहे तिसऱ्या नंबरचं सीट ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव आहे मग मला दिसतो की ज्येष्ठ महिला उभारून जातात एस टी मध्ये काही महिला काही आमच्या आजीबाई खाली बसलेल्या असतात आणि जिथं महिलांसाठी आरक्षित सीट ठेवलेलं असतं तिथं आमच्यासारखी तरुण पोरं त्या सीट वरती बसलेल्या असतात किंवा समृद्ध भारताचे नोकरी पेशा करणारे आदर्श नागरिक आम्ही ज्यांना म्हणतो हे नागरिक सुद्धा त्या खुर्चीवरून किंवा त्या सीटवरून उठायला तयार होत नाही जसं काही एखाद्या राजकीय पक्षामध्ये आपण निवडून आले आणि त्यांना आम्ही त्यांनी आम्हाला ती खुर्ची बहाल केली आहे अशी जहागिरी आम्ही समजायला लागतो म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था असेल भारतीय संस्कृती असेल भारतीय विचारधारा असेल आणि वर्तमान काळात जगणाऱ्या भारतामध्ये येणारे जे रोजचे वेगवेगळे प्रसंग असतील या प्रसंगामध्ये परिणामी आम्ही जगत असताना खऱ्या अर्थानं मला वाटतं की आमच्या स्त्रीला अन्यायाच्या विरोधात लढा देता येणं गरजेचं आहे का आमची मुलगी खंबीर नाही का आमची महिला खंबीरपणे बोलू शकत नाही का आम्ही का निमूटपणे अन्याय अत्याचार सहन करायचा जर आमच्या साठी एखादी गोष्ट आरक्षित असेल जर आमच्यासाठी एखादी गोष्ट रिझर्व कॅटेगरीमध्ये ठेवली असेल तर ती गोष्ट आमचा हक्क आहे भारतीय संविधानानं पुरुषांना महिलांना ज्या पद्धतीनं बोलण्याचं वागण्याचं जगण्याचं विचार करण्याचे समान अधिकार दिलेले आहेत या संविधानानं दिलेल्या महत्वपूर्ण अधिकाराचा वापर आम्ही आमच्या दैनंदिन जीवनामध्ये घडत असलेल्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये करणं गरजेचं आहे आणि मला वाटतं एस टी ही एक प्राथमिक गोष्टीचं उदाहरण मी तुम्हाला दिलं आज वेगवेगळ्या ऑफिशियल ठिकाणी जे कार्यालय तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी असतात त्या त्या ठिकाणी सुद्धा महिलांना चक्र माराव्या वे लागतात वेगवेगळ्या कामांसाठी फिरावं लागतं पुरुषांची कामं ज्या तत्परतेनं होतात त्या तत्परतेनं महिलांच्या कामांना प्राधान्य दिलं जात नाही अशा पद्धतीच्या घटना आज आहेत आणि मला वाटतं की एक सक्षम स्त्रियांनी आजच्या भारतामध्ये या विरोधात सुद्धा आवाज उठवायला हवा बघा म्हणजे एखाद्या महिलेचा महिलांना ग्रामपंचायतच्या इलेक्शनला फॉर्म भरायचा तिनं निवडून यायचं आणि तिनं निवडून आल्यानंतर तिचा पुरुष जो आहे तिचा पती जो आहे तो त्या पदावरती खुर्चीवरती बसण्याचं काम करतोय असं का मग त्या महिलांना सुद्धा आम्ही सांगणं गरजेचं आहे किंवा त्या प्रत्येक महिलांपर्यंत विचारधारा पोहोचवण्यात पोहोचवत असताना घराघरापर्यंत आम्ही हा संदेश देणं गरजेचं आहे की तुला जी स्वातंत्र्यानं गोष्ट दिलेली आहे तुला जी लोकशाहीनं गोष्ट प्रदान केलेली आहे तुला जो अधिकार हक्क मूलभूत कर्तव्य इथल्या लोकशाहीनं दिलेले आहेत त्या प्रत्येक कर्तव्याचा वापर आम्ही फक्त नावापुरता किंवा सहीपुरता मर्यादित न ठेवता तर प्रत्येक मूलभूत हक्काचा वापर आम्ही आमच्या जीवनामध्ये करणं गरजेचं आहे बघा खंत वाटते की आज भारतामध्ये क्रिकेट सारखा खेळ मोठ्या प्रमाणावरती खेळला जातो आज आमच्या भारतामध्ये फुटबॉल सारखा खेळ मोठ्या प्रमाणावरती खेळला जातो पी बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल इंडिया भारत क्रिकेट बोर्ड जो आहे या क्रिकेट बोर्डानं भारताच्या महिला टीम भारताच्या पुरुष टीम जाहीर केलेल्या असतात आणि या स्त्रिया हे पुरुष वेगवेगळ्या लीग मध्ये किंवा वेगवेगळ्या वेग 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 प्रतियोगितांमध्ये जे वर्ल्ड कप सारख्या प्रतियोगिता असतील किंवा वेगवेगळ्या वेग वेग देशांमध्ये खेळल्या जाणाऱ्या मॅच असतील यामध्ये भारताचं नेतृत्व करण्याचं काम हे संघ करतात तर अतिशय वाईट वाटलं मला की समान अधिकार फक्त बोलण्यापुरते आहेत का समान अधिकार फक्त राज्यघटनेमध्ये दाखवण्यापुरते आहेत का समान अधिकार फक्त कायद्यामध्ये दर्शवण्यापुरते आहेत का समान अधिकार एखाद्या पुस्तकामध्ये लिहिलेल्या लेखापुरते किंवा एखाद्या वक्त्यानं केलेल्या वक्तव्यापुरते मर्यादित आहेत का बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल इंडियाचा मी अहवाल पाहत होतो आणि या अहवालानुसार भारतीय क्रिकेट संघाला जे दिलं जाणारं वार्षिक पगार आहे हा ए ग्रेडचे जे पुरुष खेळाडू आहेत बघा बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल इंडियानं जे ए ग्रेडचे खेळाडू आहेत ज्यामध्ये विराट कोहली रोहित शर्मा जसप्रीत बुमराह सारख्या क्रिकेट खेळाडूंचा समावेश होतो आणि या क्रिकेट खेळाडूंना वार्षिक मिळणारा जो पगार आहे जी सॅलरी आहे ती सात कोटी रुपये पर इयर आहे बारकाईनं लक्षात घ्या की भारतीय क्रिकेट बोर्ड ज्या ज्याच्या खाली महिला सुद्धा भारताचं नेतृत्व करतात ज्याच्या अंडर पुरुष सुद्धा भारताचं नेतृत्व करतात आणि हे नेतृत्व करत असताना पुरुषांच्या संघातील ए ग्रेडच्या खेळाडूंना दिलं जाणारं मानधन किंवा वार्षिक सॅलरी ही सात कोटी रुपये आहे आणि भारतीय महिला संघाला किंवा ए ग्रेडच्या महिला टीमला दिलं गेलेलं जे मानधन आहे ते पंचवीस लाख ते एक कोटी रुपयाच्या दरम्यान आहे आम्ही क्रिकेटचा जय जे जयकार जे करतो आम्ही फुटबॉलचा जय जे जयकार जे करतो आम्ही समान अधिकारांचा जय जे जयकार जे करतो आम्ही सावित्रीबाईंच्या जयंतीच्या निमित्तानं व्याख्यानमालेंची प्रतियोगिता आयोजित करतो किंवा व्याख्यानमाला आयोजित करतो वेगवेगळ्या महिलांसाठी व्या वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन करून त्यांना स्टेजवरती बोलवतो आणि त्यांच्या माध्यमातून समान अधिकार काय असतात भारतीय स्वातंत्र्यानं घालून दिलेले मूलभूत हक्क काय असतात ते आम्ही प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवण्याचा ज्यावेळी प्रयत्न करायला लागतो त्यावेळी प्रामुख्यानं या गोष्टी सुद्धा आमच्या लक्षात यायला पाहिजेत की पुरुषांच्या तुलनेमध्ये पन्नास टक्केच आरक्षण महिलांना सुद्धा आहे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी ती सक्षम महिला आहे मात्र आज तिला कुठंतरी कमी लेखलं जात आहे का पुरुष संघाला जेवढं नामांकन आहे तेवढंच नामांकन सुद्धा महिला संघाला आहे मग दोघांच्या सॅलरीमध्ये एवढी तफावत का मग देशाच्या अतिउच्च स्तरावरती काम करत असणाऱ्या संस्था आजच्या भारतामध्ये जर महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव करताना दिसतायत तर मला वाटतं की ही कुठंतरी आमच्यासाठी लाजीरवाणी गोष्ट आणि या गोष्टीच्या विरोधात सुद्धा आमची चळवळ आक्रमक असली पाहिजे आमची विचारधारा आक्रमक असली पाहिजे आणि या गोष्टीच्या विरोधात आम्ही आवाज उठवणं गरजेचं गरजेचं असलं पाहिजे बघा जाताना त्या माझ्या कवितेच्या शेवटच्या ओळी मी तुम्हाला सांगणार आहे की तू आदिम काळापासून सर्जन करते माती सारखंच आभाळाकडे पाऊस मागत फिरतेय नाकारला नाही तू सर्जनाचा कधी हक्क निगुतीनं शेती करावी आणि सगळी हिरवी व्हावी शेती यासाठीच घालत असतेस तू तुळशीला उंजळभर पाणी बघा महिलेला दुःख किती आहे तुला चांगल्याच ठाऊक आहेत सर्जन कळा आणि सर्जनातल्या मरण कळा सर्जनानंतरच ठुक सुखही ठाऊक आहे तुला माहीत नसतात पुरुषांना अवकाशव्यापी वे रक्ताळलेल्या वेदना तो फक्त गातो तो फक्त गातो अधिकाराची वाणी तू झेलत असतेस संसाराचं दुःख नवाणी तू झेलत असतेस संसाराचं दुःख नवाणी पण आज माझ्या भारतीय महिलेनं भारताचं भविष्य सुधारण्यासाठी माझ्या भविष्यातील परिस्थितीला सक्षम बनवण्यासाठी आणि माझ्या देशाला महासत्ताक राष्ट्र बनवण्यासाठी आज मला अक्षर लेखणी हातात घेणं गरजेचं आहे आणि अक्षर लेखणी घेऊन सावित्री हो ताराबाई हो ज्योतिबाचा सार्वजनिक सत्य धर्म माहीत करून घे अन अक्षर लेखणी घेऊन सावित अक्षर लेखणी होऊन सावित्री हो ताराबाई हो ज्योतिबाचा सार्वजनिक सत्य धर्म माहीत करून घे शिवाय बाबासाहेबांचं कोडविल घराघरात पोहोचव तू अधिम काळापासून लढते आहेस झगडते आहेस आहे, फक्त आणि फक्त दुसऱ्यांसाठी तू अधिम काळापासून लढते आहे झगडते आहेस फक्त आणि फक्त दुसऱ्यांसाठी पडद्यामाग असलीच तरी नको विचारात पडू जगू किंवा मरू कशी आणि एक ध्यानात ठेव छत्रपती शिवरायांचा इतिहासही आहे तुझ्याच पाठीशी छत्रपती शिवरायांचा इतिहासही आहे तुझ्याच पाठीशी या देशातली प्रत्येक महिला भूतकाळाचा आदर्श घेऊन वर्तमान काळात सक्षम कार्य करो आणि याच वर्तमान काळातून भारताच आणि स्वतःच भविष्य सुधारून आणो यासाठी आपल्या सर्वांच्या समोर मी आजचं जे व्याख्यान आहे हे मांडलं आणि त्या माध्यमातून देशातली जी करंट सिच्युएशन आहे देशामध्ये चालू असणारी जी परिस्थिती आहे आणि त्यावर आधारित आमची भारतीय संस्कृती आहे शेवटचा एक मुद्दा माझा सांगायचा राहिला की आम्ही संवाद नावाची जी संकल्पना आहे ना ही महिलांनी घरामध्ये राबवण्याचं फार मोठं काम करणं गरजेचं आहे कारण या संवादातून आज आम्ही आमचं जे एकत्रित कुटुंब पद्धती याचं जे विलगीकरण होत आहे ना त्याला सर्वात महत्वाचं कारण आहे संवाद आणि हा आमचा संवाद हरवत चाललाय तर घरातल्या प्रत्येक महिलेला माझं आवर्जून सांगणं आहे की अजून सुद्धा तुम्ही आमची प्राचीन भारतीय संस्कृती जपण्याचं काम करा एकत्रित कुटुंब पद्धती जपण्याचं काम करा घरच्या पुरुषांपासून आमच्या मुला मुलींपर्यंत आम्ही जणांनी जेवणाचा सुद्धा टाइम एकत्रित एक जपला पाहिजे आम्ही आजपासून संकल्प केला पाहिजे की आम्ही आमची विविधतेने नटलेल्या भारतातली संस्कृती जपण्यासाठी आम्ही विचार आमचे जुने म्हणणार नाही ओल्ड इज गोल्ड हे जुने विचारच आमच्या कुटुंबाला जिवंत ठेवण्याचं काम करत असतात आणि त्यासाठी आम्हाला संवाद जपणं गरजेचं आहे आणि ही संवाद जपण्याचं जे सर्वप्रथम मोठं कार्य आहे ना हे महिलांकडे आहे आणि त्यासाठी माझं सर्वांना कळकळीचे हात जोडून विनंती आहे की आपण सर्व सर्वजणी माझ्या माता प्रमाण आहात आपण सर्वांनी आमची एकत्रित कुटुंब व्यवस्था जपण्यासाठी किंवा आमच्या परिवारातला संवाद जपण्यासाठी या व्याख्यानमालेच्या माध्यमातून एवढाच आदर्श घ्यावा आणि भूतकाळाच्या आदर्शानं वर्तमान सुधारावा आणि देशाचा भविष्य काळात सुद्धा प्रगती करावी एवढाच आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद प्रतीक खूप छान अशा पद्धतीचं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे आपण बघतोय की महिला सक्षम करण्यासाठी काय केलं पाहिजे भारतीय सक्षम भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी कसं महिलांनी लढलं पाहिजे आणि ती परंपरा कशी जोपासली पाहिजे हे सगळं या ठिकाणी आता आपले युवा वक्ते प्रति प्रतीक गायकवाड यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे यानंतर मी इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर सर यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं